हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल द हंगर्स डाइनिंग। आजची आपली रेसिपी आहे रोज सिरप कसं बनवायचं, ते आज आपण बघणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहेत। इथे मी सर्वात आधी एखादा मीडियम साईजचा बाउल भरून गावरान गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। यानंतर धुवून झाल्यानंतर या पाकळ्या मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, पूर्ण बारीक करून घेणार आहे। बघू शकता मिक्सरमध्ये आपल्या गुलाबांची छान प्युरी तयार झालेली आहे। इथे आपल्याला साधारण 1 कप प्युरीला 1 कप साखर लागेल, सेम माप घ्यायचं आहे। यानंतर मी कढईमध्ये 1 कप साखर घालून घेणार आहे। यामध्ये जी प्युरी बनवली होती ती घालणार आहे, याला छान मिक्स करणार आहे। थोडंसं पाणी सुटल्यानंतर यामध्ये मी लिंबूचा रस घालणार आहे, जेणेकरून क्रिस्टल बनणार नाही। अशा पद्धतीने छान बॉईल होऊ द्या। बघू शकता 2-3 बॉईल आलेले आहे आणि सिरप जवळपास आपला तयार झालेलंच आहे। खूप घट्ट असं होऊ नका देऊ, घट्ट झाल्यास ते खूप घट्ट बसेल। त्यामुळे बघू शकता ही थिकनेस तुम्हाला ठेवायची आहे। रोज सिरपाचा सुगंध पण खूप सुंदर येतो, कारण आपण इथे गावरान पाकळ्या यूज केलेल्या आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागतं। यामध्ये थोडंसं 2-4 थेंब रोज इसेन्स टाकलेलं आहे, किंवा व्हाईट रोज इसेन्स टाकू शकता। यानंतर थंड झाल्यानंतर एका गाळणीने मी छान गाळून घेणार आहे, जेणेकरून ज्या पाकळ्या आहेत ते वर येऊन जाईल आणि प्लेन सिरप मिळेल आपल्याला। बघू शकता खूप सुंदर असं टेस्टी रोज सिरप तयार झालेला आहे। तुम्ही हे सिरप दुधामध्ये किंवा शेकमध्ये आईस्क्रीममध्ये यूज करू शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।